बोल बालिकी, काय तुझी समस्या? जंग जय कृष्ण बाबा, ए मना ये जय कृष्ण बाबा, जय कृष्ण बाबा। आओ कोण बघा कोणाचा वास्तव येतो, मी काय मत आहे हे मी नाही बघणार, तुझी तू बघ। बघा की मी शंकाने वाजते, राहू दे मरू दे नको भाऊ, मलाच बघावा लागेल माझा फोन आहे। काय बाय नवऱ्याची एक काय एक काम सांगितलं तरी नाही, मीच बघते बाय, माझंच मलाच काही आहे, माझाच फोन आहे। काय ना ग, ते शंकरे बाजत होते, ह्यांना म्हणलं फोन बघा, बघितलाच नाही त्यांनी। आंबे खायला का? हा विचारते त्यांना, पण येते बाय, बरेच दिवस झाले आलेले, तुझी बी गाठ नाही काय नाही। हा येते त्यांना पण घेऊन, आहे ती आग लय पेते जागा काय दारू। हा बघा लय पेते, दररोज हाणार मारेन चालते सारखे घरात, बघ महाराज असेल चांगलं घेऊन काटाच बसलं त्यांच्या। अग भावड्याला माहित होत की भावड्याने तुला नसेल सांगितलं बा, ताईडीच कशाला मोकायत म्हणलं, नसेल सांगितलं तुला। बरे बर चालते, हो येते, ठेवू का मग? बर आता ऐकड जायचंय नवऱ्याला, काहीतरी म्हणून गोड बोलून न्यावा लागेल बाय माहेर। चाल बाय एकदाच माहेर माझ। तरी नीट चाल, आता माझ्या माहेराला आले काय, तुमचं घर नाही, नीट चाल इथं कसा बसा बसा इथं। हे आहे भावड्या, हे आहे आहे तायडे आले वाटत, थांबी बघून आलो। तायडे कवा आली तू? बस बस दर काय राजू, मग आयो मला काय तर माराय बोलावलंय काय, नीट बसाय तुम्हाला माराय बोलावलंय काय बाबा, मला काय मारायचा विचार आहे काय इकडे, दाजीला पाणी नको मला, मला हातता येत आणून कुशल तुम्ही का? कोणी आणलं तुम्हाला? मला काय मारायचा विचार आहे काय तुमचा? नाही राव दाजी, खुशालराव तोंडराव पाळलंय मला इथं, लागलंय पाणी घ्या पाणी घ्या, इथं रक्त निघलंय, 300 द्या आता दवाखान्याला, द्या 300 रुपये दवाखान्याला, पाणी घ्या, ही कोण बघायचं दवाखान्यात मला, द्या 200 तरी द्या दवाखान्याला लागतं, जा पाणी घ्या पाणी घ्या, जाताना मी पट्टी करतो इथं, द्या पाणी तरी घ्या, दात पडला माझा, कुठं हानलय तुम्हाला? काय इथं हात मोडलाय, हात मोडलाय माझा, बघ कुठं काय झालंय, सर 200 द्या, हात नीट होतो द्या, नीट देतो जाताना देत, बर बर ठीक आहे, पाणी 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 लागतो पाणी। आंब खायला बरं झालं बाय, आली रस्सी खायला, आंब आल्या तर लय आल्या त्या आंब्याला, आंब होय खुडची दे भावड्या, देखी भावड्या खुडची आईला बसायला, कटाय काम कटाला काम करून करून बरं झालं बाय, लय वाळून गेली तू। अग आई काय करते, माझ्या नवऱ्याचं लय डोक्याला ताप असतोय, सगळं दारू पिऊन येतोय, मोतारा डोसून माझ्या डोक्याला नुसते बांधणं, रोज कर कसा करतोय ती, काय तब्येतीच माझी बघ कशी झाली, तू बघती घ्या, त्याच्यामुळेच माहेरला आली म्हणलं एक दोन दिवस राहा, आता झालं राहा, आपले 8-15 दिवस येतच राहते, आता काय करते, खोड जिरू दे
लई पेतोय बाय दारू तसं काय करणार इकडे गेलते सांगितलं सासूला आमच्या सासूबी काय ऐकाना म्हणला तर माझ्या आईकडे जाऊन बघावं काय म्हणते आई काय नाही होय बावड्याला सांगितलं का तू बावड्याला सांगितलं आलता बावड्या एक दिवशी पोर घेऊन टिंबा ह्याला लय माराय लावायचं का नाही त्याला लावलं माराय पण काय बावड्या नको म्हणला माराय बावड्याचं 2000 घेतलं म्हणला मी आलो मटण घेऊन म्हणला आणि त्यांचा एक जुडदार नेला बावड्याचा आणि मटण बी तिकडे 2000 बी तिकडे बाबा आला दुसऱ्या दिवशी सकाळी पार हा मटण घेऊन आला बावड्या ती वायत कोण उपाशीच गेले का खाल्लं नाही काय नाही बाय त्याने माझ्या दारात होय अगं बावड्याचा रागलंय बरं झालं बावड्याने पाहुण्याला मारलं विरलं नाही आणि आता बी आलाय तुझा जावाय नाही मारलं तेरीशी केलं काय आता बी आलाय मुतरा डोसून नीट चालाय सकट येणार मी गाडी आणली इंदापूरवर हा मी चालव तू म्हणलं होता नग बाय म्हणलं घालायचं कुठं मी याला मोडता खड्ड्यात होय की हा बरं झालं बाय तू चालवली गाडी ती ही गाय ही भरपूर आपलं ही केलंय का ताय होय अगं लय काम असत मला कोंबड्या कोंबड्या कोंबडी काप की मला मी लय दिवस झाले जेवली राग कोंबड्यांची खाल्लेली बर बर कापती राखी मग तुला कापती काही आंबे नको आंबे आंब्र सारखंच असते की कोंबडी बिंबडी काप एखादी मला मटण लय खाव वाटलंय बर बर कापती की राखी उद्या चाल तुला कोंबडी कापती बर बर अजून काय म्हणते अजून तू काय नाही बरं बाय बाई कसला अवतार केलाय ग खरंच पिऊन आलाय की जावाय काय काय इथं पेटेत काय जावाय बापू अहो नाही पिलो मी सासू बाई काय मी दारू काय पितो काय येतो पारू स्वयंपाक करू चालत आहे मी तुम्हाला मदत करू लागते आता चल चल ये स्वयंपाक कर बस पारू बस तेव्हा मी आता खाली बस बस पाणी पी पाणी पण आहे आपलं फिल्टर बिघाडा होता बाबड्या मला म्हणलं होता मी अगं साधं पाणी नाही पिय फिल्टर तर चाललंय की बाय तुला नाही मी आमचं घरनं पाणी आणलंय बाटलीत मी तीच पाणी पिते बाय म्हणलं की पाणी बस तू तर काय चालू मला बसून महाराज आहे आपण पाहुण्याला बघायला जाते महाराजाकडे स्वयंपाकी करून जिवून आपण जाऊ महाराजाकडे बघायला तिथं आहे का महाराज हो हो आहे दारू सो सुटेल ना त्यांच्याकडे गेलो बघू की आपण जाऊ त्याच्याकडे सुटली पाहिजे आपण त्या महाराजाकडे जाऊ काय असेल त्यांचं सगळं करू जाऊ की काय असेल ना आता काय तुम्ही माझ्या बांधलंय पदरात मला आता कस तरी करावंच लागेल ना जावं लागेल महाराजाकडे ह्याच्याकडे काय करते आता काय तुम्ही आधी नीट बघितलं नाही मला देता ना सगळं महाराजाकडे जेवण वगैरे करू चल त्याला फरक पडतो महाराजाचा चल जाऊ आपण महाराजाकडे स्वयंपाक करू आपण जेवून जाऊ आपण महाराज चांगलं आहे तर येईल ना ऐकून आपण जायचं बाई आधीच मला डोक्याला ताप झाला परत ती एक दुसरा ताप नको मला तर अगं ते किरसुनी महाराज आहेत चल त्यांचा गुण येतो चांगला बघ बघू आपण तर तेवढा प्रयत्न करून चालतंय आहे तू म्हणते पण मी बघते काय लय डोक्याला ताप झाला माझ्या बर बर तर महाराजांचा गुण येतो अगं असं आहे का बर बर चालत बघू काय म्हणतेस काय नाही बालक पालक पनीर पालक आत्मगंजन दातमेवंजन ओम भगभुगे ओम भट स्वाहा कट 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 ये ओगी तो साहेब महाराज बस इथं पांग बोल बालिकी काय तुझी समस्या महाराज माझी लेखाई जनावर लय दारू पितो होय का काय सांगू महाराज तुम्हाला माझा नवरा इतका जी वायताक देतोय बाया सारखं मुतरा डोसून येतोय काहीतरी करा त्याचा इलाज मी सगळं तुम्ही म्हणेन तसं करते सगळं होय बालिके तू म्हणशील तसं करू बालिके थांब मला तुझं बहिष्य बघू दे तुझा हात बघू हे बघा महाराज हात छी 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 सकाळी संडासला गेलो हात धुले नाहीत का होता महाराज मी सकाळी संडासला गेलो हात धुले नाहीत का होता महाराज मी होय का मला त्याच्या त्या रेषांवर ते घाम चढलेलं दिसत आहे बालिके महाराज आता काम असतात ना मला भरपूर बर 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 आता बघतोय मी तुझं भविष्य बालिके हा सांगा की महाराज तुझं नाव पारू हो बरोबर तुझ्या नवऱ्याचं नाव पारबा हा तुझा नवरा रोज दारू पिऊन येतो का हो आई महाराजांना तर सगळंच करतोय चांगले महाराज आहे की हो अगं महाराज चांगले आहेत म्हणून महाराजांकडे इकडे आणलंय मी पाहुण्यासाठी सगळं सांगते महाराज महाराज तुम्हाला सगळंच कळतय हो कस काय कळतय तुम्हाला हो मी हिमालयातून हिमालयातल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेलं आहे
पांग तिला काय माहित की जनावर रोज माझ्या बरोबर टेबलला असतो काय 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 म्हणलात महाराज तुम्ही काय नाही काय नाही तू जनावर रोज टेबलवर बसून दारू पितो ना हो टेबलवर बसलेच पितात महाराज सगळे दारू बालिके तुझा नवरा दारू सोडेन पण तुला एक उपाय करावा लागेल महाराज तुम्ही सांगा फक्त माझ्या नवऱ्यान दारू सोडली पाहिजे मी तुम्ही जे सांगताल ते मी उपाय करायला तयार आहे तुम्ही फक्त उपाय सांगा महाराज बसल बालिके बसल पण तुला एक हिरवी नोट आणि एक रुपया इथे ठेवावा लागेल दक्षिणा माझी महाराज आता माझ्याकडे पैसे नाही तो खात्यात पैसे बँकेत पैसे बालिके काळजी करू नको आपल्याकडे प्रत्येक समस्येचं समाधान आहे घे माझा फोन पे नंबर पाठव मला त्याच्यावर आई महाराज लय हलकट दिसतोय बाय तुझा किरसुनी महाराजी पैसे फोन पे ला पाठव म्हणतोय मला तर काय शंकाच वाटायला आता फुकट नाही काय राहिलं महाराज पैसे घेतो द्यायचा आता पैसे आपल्याला फरक पडल्यावर काय त्याला देते बाय पैसे काय त्या मुठ द्यायला 2000 दिवस तर ह्याला 500 रुपये ऑनलाईन पाठवते मी बर बर बालिके समोर ये मला काहीतरी वेगळंच दिसतंय कटकट 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 दंत महाराज पालक पालक पनीर बालिके तुला उतारा टाकावा लागेल तुला मला चार पायाच द्यावा लागेल डिचंग डिचंग जय किरसुनी बाबा ए मना ये जय किरसुनी बाबा जय किरसुनी बाबा जय किरसुनी बाबा बाबा काय काय करावं लागेल उतारा बालिके निवद नारळ वड्यात टाकायचा आणि कोंबडी पैसे आणि बोकडाचं मटण हे आपल्या ह्या देवामोर आणून मांडायचं आणि हो बालिके तुला तुझ्या नवऱ्याची दारू सोडायची ना तर तुला एक संत्रा कंपनीची देशी तुकडा आणावा लागेल तरच तुझ्या नवऱ्याची दारू सुटल माझ्या ह्या देवाला लागती दारू हे आहे कसला महाराज आहे नेमका महाराजच आहे का दारू मागतय मटण मागतय निवद नारळ वाड्याला सोड म्हणतय आणि तर देशी दारूचा तुकडाच मागतोय माझा नवरा तर नंबर वन पेतोय ही त्या दिवशी दारू तुकड्यावर आला मला तर ह्याची काहीतरी शंका वाटते आहे असू दे फरक पडेल आपल्याला त्याचा ह्याला आम्ही कुठतरी बघितल्यावानी वाटतोय आहे कुठं नाही बघितलं महाराज आहे अगं ते किरसुनी महाराज अगं काय दारू मागतय मटण मागतय असू दे बालिके दक्षिणा ठेव दर भाई तायडे ही 500 रुपये दे त्याला ना दक्षिणा ठेव महाराजांची काय महाराज दक्षिणा महाराज का नव्हते आईने दिले आता आईच्या गावात आता जुळणा झाला आपला बागल चला आता बालिके ही गे लिंबू छोट तुझ्या नवऱ्याचे दाडू उठ माझ्या आरतीची वेळ झाली काय पाय उठ मारते का काही पैसे जय किरसुनी बाबा जय किरसुनी बाबा तर नाही ना चला गड्या आपला जुळणा झालाय